जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि फॉर्मॅट सो याच्यामध्ये एमकॉम फॅकल्टीच्या संदर्भात दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न आहे त्यामध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग टॅक्सेशनचा जो ग्रुप आहे तर त्या ग्रुपमधल्या पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत बेसिकली जे काही सब्जेक्ट असणार आहे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड त्यामध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंगचा ग्रुप त्यानंतर स्पेशलाइज एरियाज इन अकाउंटिंग आणि बिझनेस टॅक्स असेसमेंट अँड टॅक्स प्लॅनिंग यामध्ये सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडच्या या सब्जेक्टचा आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघणार आहोत पेपरचा असणारा कालावधी त्यामध्ये असणारे मार्क्स आणि कोणत्या चॅप्टरवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतील याबाबत आपण चर्चा करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता आपण काय करूया क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ता जर का आपण यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा तुम्हाला लवकरच काही महत्त्वाचे आय एम पी क्वेश्चन देण्याचा स्टडी पर्पजसाठी निश्चित प्रयत्न केला जाईल तोपर्यंत आपण टेलिग्राम चॅनलला स टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग बघूया आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न बघा इथे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुम्हाला इथे व्हिजिबल होईल यामध्ये तुम्हाला सांगितलेलं सा आहे की पेपरसाठी तुम्हाला तीन तासाचं ड्युरेशन दिलेलं आहे फॉर समर एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी टू यामध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न जरी तीस तीन तासाचा असला तरी त्यासाठी तुम्हाला जवळजवळ कालावधी तीन तास आणि वरती पंधरा मिनटं प्रत्येक तासासाठी म्हणजेच पंचेचाळीस मिनटं एक्स्ट्रा तुम्हाला भेटणार आहे त्यामुळं प्रश्नपत्रिका सॉल्व करत असताना सगळे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा पेपर तुमचे होणारे आहे साठ मार्कासाठी ओके विद्यापीठ परीक्षा साठ मार्काची घेईल इंटरनल फोर्टी मार्क्स असे मिळून शंभर मार्कांचं तुमचं टोटल कॅल्क्युलेशन असणार आहे पेपर सोडवताना तुम्हाला काय महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत नंबर वन क्वेश्चन नंबर वन इज अ कंपल्सरी पहिला प्रश्न जो काही असणार आहे मग ज्यामध्ये क्वेश्चन नंबर वन ए आणि वन बी हा प्रश्न तुमचा कंपल्सरी असणार आहे क्वेश्चन नंबर सेकंड अटेम एनी टू क्वेश्चन्स फ्रॉम द रिमेनिंग बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड आणि फोर्थ यापैकी कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला काय करायचे हे सॉल्व करायचे आहेत नेक्स्ट नंबर थ्री इंस्ट्रक्शन दिलेला आहे फिगर टू राईट इंडिकेट्स आर फुल मार्क्स उजव्या बाजूला जे काही तुम्हाला इथे मार्क दिसत आहे किंवा जे काही फिगर दिसत आहे या तुमच्या मार्क्स इंडिकेट करतात त्यानंतर तुम्हाला चार नंबरचं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे यूज सिम्पल कॅल्क्युलेटर इज अलाउड मी तुम्हाला याहीपूर्वी सांगितलं की तुम्ही सायंटिफिक कॅल्सी यूज करू नका सिम्पल कॅल्सी तुम्ही यूज करू शकता सिटिझनचं कॅल्सी तुम्हाला भेटेल तर तुम्ही सिटीझनच्या कॅल्सीचाच यू उपयोग तुम्ही पेपर सॉल्व करताना करावा ओके सो या पद्धतीने तुम्हाला इंस्ट्रक्शन दिलेले आहे आता आपण स्वरूप बघूया पॅटर्न बघूया नंबर वन तुम्हाला क्वेश्चन नंबर वन एमध्ये तुम्हाला तीन टाईप्स दिलेले नंबर वन फिल इन द ब्लँक्स विथ थ्री ऑप्शन्स तुम्हाला थोडक्यात हा एमसी क्यू टाईप क्वेश्चन्स आहे यामध्ये तुम्हाला सहा तरी किमान विचारले जातील यापैकी पाच प्रश्न चे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत सेकंड आहे मॅच दी फॉलोविंग पेयर्स यामध्ये तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तर तिसरं दिलेलं आहे ट्रू ऑर फॉल्स यासाठी देखील पाच मार्क्स असणार आहे ओके म्हणजे क्वेश्चन नंबर वन ए हा तुमचा टोटल पंधरा मार्कांचा असणार आहे तर क्वेश्चन नंबर वन बी हा तुम्हाला राईट ए शॉर्ट नोट्स नोट नोट आहे तुम्हाला टोटल पाच शॉर्ट नोट्स दिले जातील त्यापैकी कोणत्याही तीन शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत यामध्ये तुम्हाला पंधरा मार्क्सचं कॅल्क्युलेशन दिलं आहे ओके okay, किती मार्क्स पंधरा मार्क्स ओके okay, सो so या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर वन ए पंधरा मार्क्स क्वेश्चन नंबर वन बी पंधरा मार्क्स अशा पद्धतीने टोटल तीस मार्क्स तुमच्या क्वेश्चन नंबर वनला असणार आहे एंड सो दिस इज द कंपल्सरी क्वेश्चन्स नाव क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड अँड फोर्थ सो इट इज बेस्ड ऑन अ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ओके okay, आता तुम्ही म्हणताल की प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कोणत्या चॅप्टरवर विचारले जातील तर यासाठी आपण सिलेबस पी डी एफ बघा आणि सिलेबसच्या पी डी एफच्या अंडरमध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट्स दाखवलेले आहे तर ते सब्जेक्ट्स तुम्ही बघा त्या टॉपिकवरच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जाणार आहे ओके okay, या पद्धतीने तुम्हाला टोटल क्वेश्चन नंबर वन टू थ्री आणि फोर हे टोटल चार क्वेश्चनवरती मी कशा पद्धतीने येणार आहे ते सांगितलेलं आहे जर त्या संदर्भातले माझ्याकडे सिलेबस असेल तर निश्चित तुम्हाला टेलिग्राम चॅनलपर्यंत मी शेअर करून देईल की कोणते क्वेश्चन्स आय एम पी असणार आहे ओके सो या पद्धत या फॉर्मॅटनुसार तुम्ही परीक्षेचा अभ्यास करा निश्चित तुम्हाला फर्स्ट क्लास मार्क्स भेटणार आहे मी एमकॉमच्या ज्या काही क्वेश्चन पेपर टाकलेल्या होत्या तर त्याच चॅप्टरवरती जे क्वेश्चन्स मी स्टडी पर्पजसाठी दिले त्याच्यातून किमान सत्तर ते ऐंशी टक्के क्वेश्चन्स सेम आलेले आहेत ओके okay, त्यामुळं तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा त्यामधले मॅसेज तुम्ही काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद